राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. नार्वेकर दक्षिण मुंबईतून लढणार असल्याची भाजपतील वरिष्ठ सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. रास्ता रोकोचं रूपांतर धरणे आंदोलनात करा, आंदोलनामध्ये करा, मनोज जरांगे पाटील यांची मागणी. मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटा, सोशल मीडिया हाताळणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनाही पोलिसांकडून आंदोलनापूर्वी नोटीस. राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता. नार्वेकर दक्षिण मुंबईतून लढणार असल्याची भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. पवार गटाच्या राजेश टोपेंनी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात घेतली अजित पवारांची भेट. अजित पवार आणि राजेश टोपेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी नारायण राणे यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची सूत्रांची माहिती. भाजपमधील केंद्रीय नेतृत्वाचे राणेंना लोकसभेसाठी तयारीला लागण्याचे आदेश. पहिल्या यादीत उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता. राज्यातील निवासी डॉक्टर सलग तिसऱ्या दिवशी संपावर. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ही तोडगा नाहीच. रुग्णसेवेला मोठा फटका. इंडिया आघाडीचा आज पुण्यात मेळावा. काँग्रेस भवनमध्ये होणार मेळावा. मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता. किल्ले रायगडावरून शरद पवार फुंकणार तुतारी. तुतारी पक्षचिन्हाचं आज रायगडावर होणार अनावर. इंडिया आघाडी पुन्हा रुळावर. यूपी मध्य प्रदेश पाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही जागा वाटपावर मतैक्य होण्याची शक्यता. आरपीआयची भाजपकडे लोकसभेच्या दोन जागांची मागणी. शिर्डीतून स्वतः रामदास आठवले लढण्यास इच्छुक. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज दिल्लीत महत्वाची बैठक. सर्व राज्यातील निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची जेपी नड्डांच्या अध्यक्षतेत होणार बैठक. बायजू या कंपनीतून संस्थापक बायजू रवींद्रन यांना हटवण्याच्या मतदानातून कौल. भागधारकांचा बायजूवर गैरव्यवस्थापनाचा आरोप. अपंग वृद्धांना घरातूनच करता येणार मतदान. लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोग देशभर सुविधा उपलब्ध करून देणार. समृद्धी हायवेचा नागपूर भंडारा, नागपूर गोंदिया, नागपूर चंद्रपूर असा तिहेरी विस्तार. एमएसआरडीसी कडून निविदा जारी. काँग्रेस आणि आपची आज दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी पुन्हा किरण सामंत चर्चेत. किरण सामंतांचा राणेंचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमुळे किरण सामंत निवडणूक लढणार अशी चर्चा. महायुतीकडून किरण सामंत लढणार का हा प्रश्न. अजित पवार रोहित पवारांच्या उपस्थितीत पार पडली कालवा समितीची बैठक. शेतकऱ्याला लावलेल्या पाणीपट्टीत 6 ते 7 पटीने वाढ केली असून येणाऱ्या एप्रिलमध्ये पाणी सोडण्यात यावं. रोहित पवारांची मागणी. राज ठाकरेंचा आज डोंबिवली दौऱ्यावर. पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाला उपस्थिती लावणार. डोंबिवली जिमखान्यात साधणार कार्यकर्त्यांशी संवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी करणार वर्धा यवतमाळ नांदेड मार्गावरील पहिल्या रेल्वेचं उद्घाटन. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा उद्या यवतमाळ दौरा. महाजन करणार प्रधानमंत्री यांच्या सभास्थळाची पाहणी. साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, प्लॅटफॉर्म उंच करावा. तसेच इतरही अनेक मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील ग्रामस्थ आक्रमक. लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास ग्रामस्थांचा रेल रोको आंदोलनाचा इशारा. कोकणातील हापूस मुंबईतील वाशीसह पुणे अहमदाबादमधील बाजारात दाखल. हापूसच्या 3 ते 8 डझनच्या पेटीला मिळतोय 3 ते 6 हजार रुपयांपर्यंतचा दर. पुणे ड्रग्स प्रकरणात दिल्लीतून अटक केलेल्या आरोपींना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. संदीप कुमार, संदीप यादव आणि दिवेश भूतानी या तिन्ही आरोपींना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. म्हाडाच्या 3,033 घरांसाठी आज सोडत. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये निघणार सोडत.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.